शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत द्वारा संजय राउत ने किए आरोपों का जवाब देते हुए कहा कि मुनीम जी मतलब खातों का हिसाब किताब रखने वाले संजय राउत ने मुंबई नगर निगम पर 3,56,00,000 का आरोप किया है, वह निराधार है। साथ ही सावंत बोले उन्हें यह नंबर कहां से मिला है। ऐसा कहते हुए अरुण सावंत बोले कि संजय राउत को सुबह गार्डन में आकर बात करने के लिए 29,67,667 रुपए मासिक वेतन मिलता है। मित्रांनो, जसजसं लोकसभा निवडणुकी शेवट जवळ येतोय तसतशी विरोधकांच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकायला लागलेली आहे। आता पहा, काल मुंबईमध्ये शिवाजी पार्क इथे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची प्रचंड सभा झाली, त्याच्या अगोदर 2 दिवस याच मुंबईमध्ये एक रोड शो सुद्धा झाला, तो सुद्धा प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला। आणि लगेच लगोलग मुनीमजी संजय राऊत यांनी आरोपांची फैरी झाडायला सुरुवात केली। दररोज उठायचं, गार्डनमध्ये जाऊन उभं राहायचं आणि काही वाटेल ते खोटे आरोप करून सरकारला बदनाम कसं करता येईल याचा केविलवाणा प्रयत्न करायचा। आता काल म्हणे या सभेवरती आणि रोड शोवरती 3,56,00,000 रुपये खर्च केले गेले। आता हे हा आकडा आणला कुठून याच्या मागचे गणित मी तुम्हाला सांगतो, आपणास कदाचित ठाऊक नसेल। याच मुनीमजींना म्हणजे संजय राऊत यांना महिना काठी गार्डनमध्ये उठून बोलण्याकरता 29,66,667 रुपये महिना पगार दिला जातो आणि म्हणून ते सकाळीच उठून गार्डनमध्ये उभे राहत असतात। यामागचं खरं गणित हेच आहे, आपण त्याला x12 करा म्हणजे तुम्हाला या सभेचा आकडा यांनी कुठून आणला हे कळेल। आणि म्हणे की हे पैसे मुंबई महानगरपालिकेने खर्च केले, काय संबंध आहे मुंबई महानगरपालिकेचा आणि या सभेचा? हा सगळा खर्च म्हणे मी नरेंद्र मोदी यांच्यावरती लावणार, इलेक्शन कमिशनने त्यांच्यावरती खटला भरविला पाहिजे, मी त्यांना पंतप्रधान म्हणणार नाही। अरे तू आहेस तरी कोण? तू पंतप्रधान त्यांना म्हण किंवा नको म्हणू, तुझ्या बोलण्याने काही फरक पडत नाही। तू काही या जगाचा प्रमुख स्वतःला समजतो असता की परमेश्वर समजतो स्वतःला, जे आदरणीय पंतप्रधानांच्या विरोधात उठसूट नेहमीच बोलत असतोस ते? तेव्हा हे जे काही आरोप केले गेले या मुनीमजींमार्फत ते पूर्णपणे खोटे आहेत। फक्त आणि फक्त इव्हन निवडणुकीच्या तोंडावरती सरकारला बदनाम करायचं, महायुतीला बदनाम करायचं आणि पाहायचं की यांचं मतदान कसं कमी होईल आणि आम्ही कसे जिंकू। परंतु या देशाची, या महाराष्ट्राची, या मुंबईची जनता शून्य आहे, तिला कळतंय की मतदान कोणाला केलं पाहिजे। विकासाचं काम गेल्या 10 वर्षात आणि या महाराष्ट्रामध्ये 2 वर्षात कोणी केलेलं आहे आणि हे विकास करणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहायचंय हे जनतेला कळून चुकलेलं आहे। आणि येणाऱ्या सोमवारी या मुंबईमधून प्रचंड मतदान महायुतीच्या उमेदवारांना होईल आणि ते सर्वच्या सर्व म्हणजे 6 च्या 6 सीट आमच्या जिंकून येतील असा मला विश्वास वाटतो। आणि मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की आपण कृपया योग्य उमेदवारांना, ज्यांनी या महाराष्ट्राच्या विकासाकरता गेले 2 वर्ष अहोरात्र मेहनत घेतलेली आहे अशा मुख्यमंत्र्यांच्या मागे ठामपणे उभे राहा असे मी मुंबईकरांना हात जोडून आवाहन करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।